भांडूपच्या कोकणनगर विभागातील साईनाथ सहकार सोसायटीमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 5.5 ते 6 फुटांची ही प्रतिकृती असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि असा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी. प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण जरी अयोध्येत होत असला मात्र त्याचा जयघोष आणि हा उत्साह आपल्या संपूर्ण भारतात पाहायला मिळतो. मी सध्या भांडूप या ठिकाणी आहे. भांडूपमध्ये तुम्ही पाहू शकता कोकणनगर विभागात 5.5 ते 6 फुटाचा आहे ते राम मंदिराचं ते हुबेहूब तयार करण्यात आलं आहे. आपल्यासोबत एक कार्यकर्ते आहे त्यांची बातचीत करून घ्या. तुम्ही काय सांगाल एक राम मंदिराचं देखावा इथे तयार केला आहे कशा प्रकारे आणि किती दिवस लागले या संपूर्ण याला? हा राम मंदिराचा जो देखावा आपण प्रतिकृती उभी केलेली आहे ही पूर्णपणे कार्डबोर्डमध्ये केलेली आहे. प्लाय 7 प्लायचा आपण वापर करून आणि ही प्रतिकृती उभी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 आठवडे गेलेले आहेत. या दरम्यान जे माझे सगळे सहकारी आहेत आम्ही कामाला जाऊन रात्री उशिरा येऊन परत उशिरा रात्रीपर्यंत काम करून ही 3 आठवड्यात आम्ही प्रतिकृती उभी केलेली आहे. तुम्ही ही जी प्रतिकृती उभी केली आहे ते आता तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी ठेवणार आहात का कशाप्रकारे पुढचं नियोजन असेल? आमचं नियोजन असं होतं की सगळ्यांनाच अयोध्येला जाणं शक्य होत नाही आहे तर मग ज्यांना शक्य होतं किमान त्यांना एक मंदिराची प्रतिकृती आम्ही पूर्ण तर मंदिर नाही करू शकत पण एक प्रतिकृती करून त्यांचं आपली सेवा तिथपर्यंत पोहोचतील त्यासाठी आम्ही लोकांसाठी हे सगळं खुलं करणार आहोत. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते त्यांची बातचीत करून घ्या. काय सांगेल तुम्ही हे रामाची प्रतिकृती असं अयोध्या राम मंदिर म्हणत आहे तसं तुम्ही इथे देखील तयार केलं आहे? आता ॲक्च्युली कसं काय करणार जायलाच भेटत नाही कारण खूप क्राऊड आहे कारण गव्हर्नमेंटने सांगितलं येऊच नका. त्याप्रमाणे कसं स्ट्रक्चर काय करणार जवळून बघायला ती लोक ॲक्च्युअलमध्ये बघू शकतात असं. नक्की तुम्ही पाहू शकता 5.5 ते 6 फुटाचं आहे ते मंदिर ते तयार करण्यात आलेलं आहे. मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई.